सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या वृक्षप्रेमींना आवाहन केलं की शिवजयंतीच्या दिवशी झाडं लावूया. सगळ्या शिवप्रेमींनी मनापासून या गोष्टीला प्रतिसाद दिला आणि महाराजांवर प्रेम करणारी माणसं फक्त शब्द देत नाहीत तर शब्द खरा करून दाखवतात. हजारो शिवप्रेमींनी आपल्या घरासमोर चौकात गावात शहरात झाडं लावायचं ठरवलंय. मी या शिवजयंतीच्या निमित्तानं वसंतगड, सदाशिवगड, पन्हाळा या इतिहासातल्या अजरामर गडांवर गेलो. गेले काही महिने जिथे स्थानिक लोकांनी झाडं लावण्यासाठी तयारी केली होती, झाडं जगवली होती किंवा आहे ती झाडं मोठ्या कष्टाने वाचवली होती, तिथे भेट दिली. महाराजांच्या पायाच्या धुळीने पावन झालेल्या गडावरचा फक्त इतिहासच नाही तर निसर्ग पण समृद्ध असला पाहिजे. आता मल्हारगड, धर्मवीरगड, राजगड, दौलताबादचा किल्ला या सर्व गडांवरती जोरात तयारी चालू आहे. गडांच्या सोबतीला सह्याद्रीची रांग आहे पण सह्याद्रीवर जुनी माणसं आठवणी सांगतात. ती झाडं कमी झालीत. झाडांच्या पक्ष्यांच्या विविधतेसाठी सह्याद्री ओळखला जातो. आपले पर्यावरण तज्ज्ञ ती विविधता जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी त्यांच्या सोबत या कामात सहकारी म्हणून उभा आहे. कुठलाही नियम न तोडता देशी झाडं लावायची आणि ती जपायची आहेत. गर्दी फक्त झाडांची असली पाहिजे. झाडं लावण्यासाठी जगवण्यासाठी गर्दी नाही तर दर्दी माणसं गरजेची असतात. गरज पडेल तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जात असतो. आता आपल्याला सह्याद्रीच्या प्रेमापोटी पुढे यायचंय. सह्याद्री देवराई सोबत आहेच. जय शिवराय.